ते काल रात्रीपासून मुंबईमध्ये आणि राज्यभरामध्ये जो काही पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये देखील 267 ते 300 mm पाऊस पडला आणि त्यामुळे आपण पाहिलं तर 65 mm वर गेल्यानंतर मग अतिवृष्टीसारखंच परिस्थिती निर्माण होते. परंतु इकडे तर 267 जास्त म्हणजे एवरेज 300 mm पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काही रेल्वेच्या ट्रॅकवर देखील पाणी आलं. चुनाभट्टी सायन त्या भागामध्ये देखील पाणी साचलं आणि त्यामुळे रेल्वे सेवा देखील अफेक्टेड झाली. परंतु रेल्वे आणि BMC आणि स्टेट डिझास्टर या सर्वांनी मिळून जवळपास रेल्वेचे 200 पंप सुरू आहेत आणि BMC चे 481 पंप सुरू आहेत आणि ते पंप जे आहेत आणि त्याच्यामुळे पाणी जे साचलेलं आहे ते पाणी आपण तात्काळ त्याचा निचरा करण्याचं काम हे पंप करत आहेत आणि म्हणून हिंदमाता गांधी मार्केट या ठिकाणी बघितलं आपण मिलन सबवेमध्ये पण पाणी तिथे साचलं नाही कारण ते पंपाने ताबडतोब काम केलं. होल्डिंग पॉईंट जे आहेत होल्डिंग पॉईंटचा देखील मोठा फायदा झाला आहे आणि रेल्वेच्या खाली ट्रॅकच्या खाली मायक्रो टनलिंग देखील जे केलेलं आहे त्याचाही फायदा याच्यामध्ये होतो आहे आणि त्यामुळे एकंदरीत होल्डिंग पॉईंट आणि मायक्रो टनलिंग हे पहिलं आहे आपल्याकडे मुंबईमध्ये देशामध्ये पहिलं हे आपण केलेलं आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होतो आहे. आणि सकाळपासूनच मी रेल्वेबरोबर BMC आणि आपलं स्टेट डिझास्टर आपल्या मुख्य सचिव मॅडम यांच्या संपर्कात होतो की यामध्ये कुठल्या ट्रेन थांबलेल्या आहेत तर मग हळूहळू सेंट्रल आणि हार्बर पण आता सुरू झाली हार्बर बी सुरू व्हा तर ही जी काही थोडं स्लो होतं परंतु आता पाण्याचा निचरा झाल्यामुळे रेल्वे सेवा देखील सुरळीत होती आहे आणि त्याचबरोबर त्यासाठी आम्ही BST आणि ST देखील सूचना केल्या होत्या की ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी आपली ही सेवा देखील देण्याची गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही तात्काळ ती सेवा देखील द्या. आणि त्याप्रमाणे एकंदरीत आत्ता आपण पाहिलं तर आपलं राज्याचं जे डिझास्टर कंट्रोल रूम आहे तिथेही मी जाऊन आलो तिथून देखील आपल्या पूर्ण राज्याचा आढावा घेतला. जे कोस्टल डिस्ट्रिक्ट आहेत ते आपले रायगडपासून सिंधुदुर्गापर्यंत तिथे आता ऑरेंज अलर्ट आहे. जळगावमध्ये पण ऑरेंज अलर्ट आहे आणि पालघरमध्ये आहे आणि इतर ठिकाणी पाऊस पडतो आहे परंतु तिथे अशी जास्तीचा अतिवृष्टी नाही आहे त्यामुळे त्या ठिकाणी देखील सिंधुदुर्ग NDRF मी देखील प्रमुखांशी सकाळी बोललो आणि त्यांनाही त्या सर्व टीम सिंधुदुर्ग आणि ज्या ज्या ठिकाणी रात्री ऑरेंज अलर्ट होता आता रात्री रेड अलर्ट होता आता ऑरेंज अलर्ट आहे त्यांना देखील आणि त्याचबरोबर आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स हे जे आहेत त्यांच्याशी त्यांनाही अलर्टवर ठेवलेलं आहे. कुठेही काही असं आवश्यकता लागली तर ताबडतोब त्यांची मदत आपल्याला घेता येईल. आणि म्हणून आज मुंबईचा जर आढावा घेतला तर मुंबईमध्ये जवळपास 5000 स्पॉट आयडेंटिफाय केलेत. 5000 स्पॉट आपण इथून मॉनिटर करू शकतो आणि ते आपण तिथून इथून पाहू शकतो तर ती एक मोठी जमेची बाजू आहे. आता आपले जे काही DMC वरिष्ठ अधिकारी 2 AMC स्पॉटवर आहेत. आता हे सगळं झाल्यानंतर स्वतः आयुक्त आणि इतरही अधिकारी स्पॉटवरच जातील जेणेकरून आपल्याला तात्काळ ज्या ठिकाणी आवश्यक ज्या काही जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय आपल्याला घेता येतील. आणि त्यामुळे मला वाटतं आज रेल्वे महापालिका राज्य स्टेट डिझास्टर NDRF ही सगळी जी टीम आहे ती टीम आपल्याला या ठिकाणी एवढा पाऊस पडलेला असताना देखील निचरा जो आहे ज्या पद्धतीने होतो आहे ते देखील आपल्याला मान्य करावं लागेल की त्याचाही निचरा देखील फास्ट होतो आहे.
आणि त्यामुळे मगाशी इकडे येता येता आपल्याला जे रस्ते पूर्ण पाण्याने भरलेले दिसत होते, आता इथं आल्यानंतर काही रस्ते आपल्या त्याच्या लेन चालू झाल्या आणि वेस्टर्न एक्सप्रेस आणि ईस्टर्न एक्सप्रेस पण दाखवला आणि त्याच्यावरचे हायवेवरचे देखील ट्रॅफिक जी आता सुरू झालेली आहे आणि रेल्वे लगभग सब सुरू हो गई और हाँ महालक्ष्मी भी आपके आ गई पहुँच गई। तो हे जे आहे हे सगळं आज आपण पाहिल्यानंतर ही सर्व जी काही टीम आहे ही एकंदरीत एक सगळे एकत्र काम करतायत, त्यामुळे हे माझं काम का तुझं काम असं काही कोणी बघत नाही। रेल्वेला देखील आपली सगळी ही टीम मदत करते आहे, स्टेट डिझास्टर मदत करतो आहे, BMC मदत करते आहे आणि हे सगळं एक टीमवर्क म्हणून आपण काम करतो आहे। खरं म्हणजे एकाच वेळेस एवढा पाऊस पडला की त्याची जी काही कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ही त्याच्यामध्ये त्या पावसाला अनुषंगिक नाही आणि म्हणून आपण जे आता नवीन मोगरा पंपिंग स्टेशन करतो आहे, माहूल पंपिंग स्टेशन करतो आहे आणि जे मिठी जी रिवर आणि पोयसर नदी जी आहे ही मिठी आणि पोयसर या दोन नद्या आपल्याला त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवतो आहे आपण आणि ते कॅरिंग कॅपॅसिटी वाढवल्यामुळे आता काही अतिक्रमणं देखील आपण त्याच्यावरची काढली, आणखी देखील जे काही जे नाले आहेत ते रुंद करण्याची आवश्यकता आहे, त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवणं हे देखील गरजेचं आहे। कारण पाऊस आल्यानंतर शेवटी समुद्राकडे खाडीकडे जाण्याचा मार्ग नाल्यावाटी आहे, त्यामुळे हे याची जेवढी आपण कॅरिंग कॅपॅसिटी वाढवू तेवढं आपल्याला या रस्त्यावरचं पाणी वसाहतींमधलं पाणी आम्ही कमी करू शकतो। त्याचबरोबर पंप गेट जे आहेत मिठी नदीला आपण बसवतो आहे, हे पंप गेट बसवल्यानंतर जे समुद्रामध्ये समुद्राचं पाणी उलटं आपल्या शहरात येतं ते येणार नाही, फ्लड गेटमुळे ते समुद्राचं पाणी येणार नाही, परंतु आपल्या इकडचं पाणी पंपाने आपण तिकडे फेकू शकतो, बरोबर आहे ना? तर हां हाय टाईडमध्ये काय होतं उलटं पाणी येतं आणि लो टाईडमध्ये पाणी समुद्र घेतो, पण तर हाय टाईडमध्ये आपल्या ते पाणी इकडे येतं, त्यामुळे ह्या फ्लड गेटमुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्याचा रिलीफ मिळेल। या ठिकाणी रेल्वेने देखील भायखळ आणि कल्याणमध्ये त्या ट्रॅकच्या काही अडचणी होत्या त्या देखील दूर केलेल्या आहेत। कल्याणमध्ये पण मायक्रो टनेलिंग आपने किया है, उसकी वजह से भी बहुत फायदा हुआ है। और वेस्टर्न रेलवे में 12 लोकेशन जो है इसमें जो पंपिंग करना है पाईप पुश किया है तर ते देखील आपल्याला त्याचाही फायदा। या ठिकाणी 5.5 किलोमीटरचे वॉल बनाए और 6 किलोमीटर के पाईप ड्रेन्स बनाए चॅनलाइज करणे के लिए, ये भी फायदेमंद है। इसमें होता है ये नया नया एक एक हम लोग कर रहे हैं, आप भी कर रहे हैं और BMC भी कर रहे हैं और स्टेट भी कर रहे हैं, इसके वजह से बिल्कुल फायदा होगा। और मी पोलीस आयुक्तांना देखील आता लँड ऑर्डरचे जे सत्यनारायण आहेत पोलीस आयुक्तांना देखील मी मगाशी फोन केला होता की आपले जे चौपाट्या आहेत या चौपाट्यांवर देखील काही मुलं खेळायला आनंद घ्यायला जातात, तर त्या लाटा ज्या आहेत 4-4.5 मीटरच्या उंच त्या मध्येमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो, त्यांनी देखील ते सर्व क्लिअर केलं आहे। त्यामुळे असं कुठलंही काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व काळजी घेतलेली आहे आणि याचा परिणाम यामध्ये होईल। माझं एवढंच सगळ्यांना आव्हान आहे, नागरिकांना देखील, की आता पुन्हा भरतीचं एक सूचना दिलेली आहे हायटाईडची 1-2 नंतर, तर गरजेशिवाय घरातून बाहेर येणं टाळलं तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये गैरसोय कोणाची होणार नाही। शाळांना देखील आपण सुट्ट्या दिलेल्या आहेत, त्यामुळे त्याचं देखील मुलांना देखील ती आपण विद्यार्थ्यांची काळजी घेतलेली आहे आणि एकंदरीत सर्व परिस्थितीला आपण फेस करायला आपली यंत्रणा सर्व अलर्ट केलेली आहे। मला वाटतं याच्यामध्ये आता जे रात्रभर आणि आता जो जास्तीचा पाऊस झाला त्याच्यामुळे जी काही गैरसोय नागरिकांची नक्कीच झालेली आहे, आपण पाऊस एक प्रमाणापेक्षा जास्त पडल्यामुळे आणि हे जे आता आपण जे पंपिंग स्टेशन करतो आहे 7 पंपिंग स्टेशन
कम्प्लीट झाल्यानंतर मला वाटतं ही कधीच अशी परिस्थिती उद्भवणार नाही. आणि हे आता आपल्या ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये त्याचं सगळं ज्या काही प्रक्रिया आहेत त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत. मला वाटतं वर्कऑर्डर पण वर्कऑर्डर दिलेले आहेत आणि त्याचंही काम आता युद्धपातळीवर सुरू होईल. आणि हा कायमस्वरूपीचा जो आहे, कारण आपली जी काही मुंबईचा आकार आहे असा सॉसरसारखा, आणि त्यामुळे हे सगळ्या पंपिंग स्टेशन याच्यावर मोठा उतारा मिळेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल. कोकणामध्ये देखील ऑरेंज अलर्ट आहे, तिथे NDRF गेलेली आहे आणि NDRF शी त्यांच्याशी मी त्याच्या प्रमुखाशी पण बोललो आहे आणि ते सर्व सज्ज आहे. तिथली स्थानिक यंत्रणा आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, सगळे तिथं यंत्रणा सज्ज आहे. हे बघा, आता हा राजकारण करण्याचा आजचा दिवस नाही आहे. राजकारण करायला खूप संधी आहे. आज आपल्याला लोकांना मदत करायची आहे. लोक अडकले त्यांना रेस्क्यू करायचं आहे, हे पाणी भरले ते काढायचं आहे. त्याच्यावर पूर्ण BMC आणि राज्य सरकार काम करते आहे, रेल्वे काम करते आहे. त्यामुळे आता पाणी जर 267 mm मिलीमीटर पाऊस पडला आणि 300 पर्यंत पडला, 300 mm पाऊस जर रात्रीपासून या एवढ्या कमी वेळामध्ये पडल्यानंतर हे एवढ्या लवकर पाण्याचा निचरा होणं, ही देखील एक सिस्टीम चांगली असल्याचाच भाग आहे. नाही, नाही, IMD आणि आमचं स्टेट डिझास्टर कंट्रोल याच्यामध्ये आता ऑरेंज अलर्ट आहे. आता ऑरेंज अलर्ट आहे. नाही, आता पूर्ण आता तुम्ही आज या, आज पूर्णपणे आता तर ऑरेंज अलर्ट आहे. आणि तुम्हाला सांगतो मी, पूर्णपणे ही सिस्टीम जी आहे आपली, पूर्ण टीम अलर्ट मोडवर आहे. कुठलंही काही 24 तासासाठी आणि पूर्णपणे 24 तासासाठी सर्व टीम अलर्ट आहे. 24 नाही, कंटिन्यू हे आपला भाग आहे. त्यामुळे त्याचा तुम्ही तयारीत आम्ही सगळे आहोत आणि तुम्ही पण तयारी करा. नहीं, अभी जो बारिश हुई है रात से ये ज़्यादा हुई है, 65 mm से ज़्यादा होती है तो अतिवृष्टि जैसी परिस्थिति होती है. अभी तो 267 से 300 mm का बारिश गिरी है. ये बारिश जो है ये कम समय में गिरी है और जो पूरी तरह व्यवस्था जो है, कैरिंग कैपेसिटी है, उससे बहुत ज़्यादा, कई गुना ज़्यादा ये बारिश हुई है. और इसलिए रेलवे के ट्रैक पे भी पानी आया है. पंप रेलवे ने 200 पंप लगाए हैं, 480 पंप कॉरपोरेशन के हैं, वो पूरी तेज़ी से काम कर रहे हैं और पानी फेंकने का काम शुरू है. और अभी आपने देखा कि ट्रेन भी ऐसा ऐसा सब शुरुआत हुई है और रोड में भी अभी हमने यहाँ पर देखा सब 5000 स्पॉट इसमें दिखते हैं. सब रोड पर अभी ट्रैफिक शुरू हुई है और सब जगह पे जो जो वाटर लॉगिंग वाले स्पॉट है, BMC के बड़े अधिकारी जो वरिष्ठ है वो वहाँ खड़े हैं, वो भी दिखाई दिया. और इसलिए पूरी सिस्टम जो है, स्टेट डिजास्टर, रेलवे, NDRF और BMC, ये पूरी तरह इसको फेस करने के लिए पूरी तरह अलर्ट है और सब लोग काम कर रहे हैं. अभी जैसे ही ये मैंने कहा कि ये मिठी रिवर और पोइसर, ये रिवर जो है ये इसकी कैरिंग कैपेसिटी बढ़ाने का काम शुरू है, फ्लड गेट डालने का काम शुरू है. अभी 7 पंपिंग स्टेशन बन रहे हैं. ये पंपिंग स्टेशन जो है अभी विदाउट ट्रीटमेंट पानी जा रहा है. ये कितने सालों से है, अब जब हमारी सरकार बन गई तब पहले काम हमने वही हाथ में लिया कि सब जगह जो भी समुद्र में पानी जाएगा वो पूरी तरह ट्रीटमेंट होकर जाएगा, पोल्यूटेड वाटर जाएगा नहीं. और इसलिए उसके ऊपर काम कर रहे हैं. माइक्रो टनलिंग हुआ है, ये होल्डिंग पॉन्ड हुए हैं, ये पहली बार हुआ है. और इसलिए ये जो भी ये फ्लड के लिए जो सिस्टम जो उपाय करना है
वो सब ये बीएमसी और रेलवे और सब लोग मिलकर कर रहे हैं। और निश्चित रूप से उसका आप जो इतनी बारिश होने के बावजूद अभी हमने देखा कि कई रोड तो पूरे पानी में थे, लेकिन वो पानी इतने तेज़ी से डिस्चार्ज हो रहा है उसका पानी का कि वहाँ रोड खुले हो रहे हैं। इसलिए ईस्टर्न और वेस्टर्न रोड भी शुरू हुए, ट्रेन भी शुरू हुई है। अभी सिर्फ हाई टाइड का एक सूचना मिली है, अलर्ट मिला है, उसमें भी थोड़ा बारिश कम हो रहे तो उसको भी हम ठीक से टैकल कर सकते हैं। हाँ बिल्कुल, कोस्टल रीजन के जितने डिस्ट्रिक्ट थे हमारे, रायगढ़, रत्नागिरी और सिंधुदुर्ग, ये इसमें और पालघर में भी वो ऑरेंज अलर्ट है और एनडीआरएफ की टीम पहुंची है। अगर ज़रूरत पड़े तो आर्मी, नेवी, एयरफोर्स, उसको भी इतला किया है, उनको भी सूचना दी हुई है, वो भी हमारी मदद के लिए हमेशा तैनात है। सर, अपोजिशन की तरफ से सवाल उठाए जा रहे हैं बारिश को लेके। सर, नाना पटोले ने आपने कुछ वक्त पहले ही ट्वीट किया है जिस तरीके से महाराष्ट्र में इंटरनेट के केसेस। नहीं अभी रुको जरा, अभी 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 इसका बारिश का तो होने दो, बारिश का इतना ही मैं कहता हूँ। इसमें कोई राजनीति ना लाए, ये राजनीति करने का समय नहीं है, ये लोगों को मदद करने का समय है। अभी लोगों को जहाँ फंसे उनको रेस्क्यू करने का समय है, रोड का पानी कम करने का समय है, और इसमें सभी लोगों ने मिलकर काम करना चाहिए। राजनीति के लिए तो बहुत विषय है, ये राजनीति का विषय नहीं है। और बारिश इतनी तेज गिरी है, तो ये तेज बारिश गिरी है, ये इससे पहले जो आज हम लोग उपाय कर रहे हैं, 2 साल में शुरू किए, वो तो पहले होने चाहिए थे। ये 7 STP, माइक्रो टनलिंग, होल्डिंग पॉइंट, ये सब कभी हो गए। ये टीका करना, आरोप करना तो ठीक है, लेकिन हमने आज कंक्रीट के रोड बनाने का काम शुरू कर दिया इधर बीएमसी में, इतने साल क्यों नहीं किया? इतने साल क्यों गड्ढों का सामना करना पड़ रहा है? आज जो होल्डिंग पॉइंट के वजह से मिलन सबवे, हिंद माता, अंधेरी का, इसमें अभी आप देखो हमेशा पानी रहता था, आज उधर पानी नहीं है होल्डिंग पॉइंट के वजह से। ये ट्रेन के ट्रैक के नीचे माइक्रो टनलिंग पहली बार हुआ है, ये भी देखो ना कि ये पहले कितने साल पहले होना चाहिए था। अरे हम लोग उसके ऊपर आरोप लगा रहे क्या? जब हमारे पास मौका आया तो हमने शुरू कर दिया। और इसके वजह से इतने जोर से बारिश गिरने के बावजूद भी इतने तेजी से डिस्चार्ज भी हो रहा है, इसको भी मानना चाहिए विपक्ष ने। सीएम सर, आपने कहा कुछ डिस्ट्रिक्ट में ऑरेंज अलर्ट भी दिया गया है, तो कहीं जान माल का नुकसान अभी तक कुछ रिपोर्ट हुआ है? नहीं, ऐसा कुछ नहीं, और हमारे कलेक्टर को हमने सूचना दी हुई है, जहाँ जहाँ नुकसान है तुरंत पंचनामे करो, उनको हेल्प करो, उनको मदद करो, उनको रेस्क्यू करो, उनको सुरक्षित जगह पर रखो। कसलं काय काय? अरे बाबा, तिथं आता आम्हाला जिथं जे लागते ते आम्ही करतोय। तिथं रेस्क्यू करायचं, लोकांना सुरक्षित स्थळी ठेवायचं आहे, त्यांना जेवणाची व्यवस्था करायची, त्यांना राहण्याची व्यवस्था, तिथे काय आम्ही बघत नाही कोणाचा फंड आला, कोणाचा थांबला। हा, ती SCC ची मीटिंग पण झाली आहे, SCC मीटिंग झाली, सगळ्या प्रकल्पांना मान्यता पण मिळाली आहे। सर, IMD ने आज ऑरेंज अलर्ट दिया है, कल के लिए येलो अलर्ट था, उससे पहले ग्रीन अलर्ट दिया होता, किस तरह से देखते हैं? अभी 24 आवर्स के लिए ऑरेंज अलर्ट है। हाँ, अभी आपको उनको बताओ क्या है, क्या चाहिए आपको, आपको क्या चाहिए? देखिए, अभी मैं उनका निकालू क्या? 2 साल के पहले निकालू उनका राज? क्या क्या, कौन कौन जेल में गए, होम मिनिस्टर से लेके सब? हम देखो ये आलोचना नहीं करना चाहते, इसमें एक ही हमारा मकसद है, हिट एंड रन में किसी को भी बख्शा नहीं जाएगा। वो कितना भी इन्फ्लुएंस वाला हो, कोई भी हो, पॉलिटिकल हो, पैसे वाला हो, ये गरीब की जान होती है, और इसलिए वो भी किसी की बेटी होती है, किसी की बहन होती है, और इसीलिए कोई भी हो उसको बख्शा नहीं जाएगा। और ये जो मैंने पुलिस कमिश्नर जी को भी कल कहा है कि हिट एंड रन में जितने भी होटल है, ये होटल जितने देरी से रात को बंद करते हैं उनके ऊपर कार्रवाई करो, लाइसेंस रद्द करो, और जो ड्रंक एंड ड्राइव वाला जो ड्राइव है वो भी तेज करो,
वहाँ पर भी तेजी से चेकिंग करो, जो भी है वहाँ पर कोई भी ड्रिंक करके ड्राइव न करे और ऐसे एक्सीडेंट ना हो। और इसलिए उनको ऐसे दो ऐसे अगर जो हैबिचुअल है उनको लाइसेंस भी उनका रद्द करने के मैंने बोल दिया है। और इसलिए ये बहुत बड़ा ड्राइव अभी पुलिस लेंगे और ये हिट एंड रन जो है इसको पूरी तरह हम पाबंदी कैसे हो सकती है इसके ऊपर काम कर रहे हैं। इसमें कड़ी कार्रवाई होगी, जो भी है उसको छोड़ा नहीं जाएगा, वो कोई भी हो। मी सांगितलं होता की यामध्ये कोणीही मोठा माणूस असेल, कोणी म्हणजे पॉलिटिकल असेल, कोणाचा इन्फ्लुएन्स जास्त असेल, तरीसुद्धा तुम्ही खात्री करून घ्या की कुठल्याही प्रकरणामध्ये अशा प्रकरणामध्ये ज्यामध्ये लोकांचा जीव गेलेला आहे, हा जीव ज्याचा गेला तोही कुणाच्या तरी परिवारातला सदस्य आहे, मुलगी आहे, मुलगा आहे। आणि म्हणून असं जे लापरवाही बेपरवाही करणारे जे लोक आहेत त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही, ते कोणी असू द्या। आणि म्हणून पोलीस आयुक्तांना मी स्वतः सांगितलेलं आहे ड्रंक अँड ड्राईव्हचा जो ड्राईव्ह मोठ्या प्रमाणावर सुरू करा, जे हॉटेल रात्री उशिरापर्यंत चालू असतात त्यांचे लायसन्स रद्द करून टाका, त्यांच्यावर कारवाई करून टाका। आणि बिलकुल कुठल्याही परिस्थितीमध्ये ते माणूस कोणी असेल दारू पिऊन गाडी चालवू लागला की त्याच्यावर कठोर कारवाई करा, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि या सर्वांसाठी आहेत, कोणी मोठा छोटा कोणी नाही, कायद्यासमोर सर्व समान आहेत। आणि याच्यामध्ये आम्ही आणखी पण काही गोष्टी करू इच्छितोय की बाबा स्पीड जो आहे जसं आपल्या सी लिंकला स्पीड वाढला की आपोआप अलर्ट येतो, गाडी त्याची स्लो होते, असं देखील आम्ही या ठिकाणी ट्रॅफिक आणि पोलीस आणि ज्या संबंधित यंत्रणा आहेत त्यांच्याबरोबर हे करून यावर देखील काय आपल्याला कंट्रोल आणता येतो का या बाबतीमध्ये देखील करू। कारण जो स्पीडने गेला की त्याला लगेच पॅनल्टी, त्याचा दंड त्याला त्याच्या ऑटोमॅटिक होतो ना, तर ते देखील आम्ही त्याच्यावर देखील हे करतो आहे, जेणेकरून सर्व सिस्टीम ज्या आहेत या संबंधित सिस्टीम एकत्र करून याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि हिट अँड रनच्या केसेस यापुढे होता कामा नये अशा प्रकारचं सरकारचं एक आता जाऊ दे। आता सरकार आता कुठली आकडेवारी माझ्याकडे आहे सगळी, काय काय विरोध तिकडे अगोदर 2.5 वर्षात झालं ते माझ्याकडे आहे, पण मला आज राजकारण करायचं नाही। यामध्ये राजकारण करू नये, कुणाचा तरी जीव गेलेला आहे याच्यामध्ये, आणि त्याच्या राजकारण करू नये एवढंच मी सांगतो। बाकी तुम्हाला मी माहिती देईन ना अंतिम आठवड्यामध्ये सगळी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।